श्रोते हो, तुमच्या दारातलं, अंगणातलं, गॅलरीतलं ते तुळशीचं रोप बघा बरं एकदा. ते तुळशीचं रोप तुम्हाला भविष्याचे 5 संकेत देतंय. म्हणजे तुमचे येणारे दिवस नक्की कसे असणार आहेत, चांगले की वाईट, हे त्या तुळशीच्या रोपाकडे बघून तुम्हाला कळू शकते. कसं सांगतो ऐका, पण त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. चला वळूया तुळशीच्या रोपाकडे. बहरलेले तुळशीचे रोप बघायला किती छान वाटते. छान हिरवेगार टवटवीत तुळशीचं रोप पाहिले की मन प्रसन्न होते. पण कधीकधी अचानक तुळस सुकते, तिचे पाणी गळू लागतात, अगदी नैसर्गिकरित्या गोष्टी घडू लागतात. म्हणजे आपण तुळशीची योग्य काळजी घेतो तरीसुद्धा असे घडते. याच्या उलट काही काही घरांमध्ये तुळशीकडे लक्षही नसते. एक वेळेला पाणी टाकले तर कुणीही त्याच्याकडे पूर्ण पाहत नाही, मात्र तुळस बहरते, टवटवीत असते आणि बघणाऱ्याला असं वाटते की तुम्ही काय करत आहात तुमच्या झाडाला. तर असे नैसर्गिकरित्या तुळशीमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा ती तुळस आपल्याला सांगत असते की आपल्या येणाऱ्या भविष्याबद्दल. चला पाहूया ते संकेत. घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोप वाढू लागली तर ते शुभलक्षण मानलं जातं. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी नवीन उत्पन्नाचे स्रोतसुद्धा निर्माण होतील. हा संकेत आहे नवनिर्मितीचा आणि तुमच्या प्रगतीचा. ही छोटी रोपं तुळशीचीच असतील तर अजून छान. याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला अनपेक्षितरित्या धनलाभ होणार आहे. आता जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन लागला तर समजून जा की लक्ष्मी मातेची कृपा आहे. अशा वेळेस तुम्ही तुळशीची अधिक प्रकारे चांगल्या मशागत केली पाहिजे. लक्ष्मी सुक्त देखील आपण यावेळेस म्हणू शकता. मन देखील आपले एकाग्र होईल. आता हे झाले चांगल्या दिवसांबद्दल. पण जर संकट येणार असेल तर तुळशीवर काय परिणाम होतो. तुळशीचे रोप चांगली काळजी घेऊन सुद्धा अचानक सुकले, वाळायला लागले तर हे येणाऱ्या संकटांचे संकेत मानला जातो. पानगळती वेगळी, मात्र अचानक पडझड होऊ लागली तर तो अशुभ संकेत आहे. तुळशीचे रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती शोषून घेतं. पण रोप जर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वास्तूवर होतो, अकारण कलह वाढतात, अचानक खर्च होतात, इतकेच नाही तर घरातील लोक सतत आजारीही पडायला लागतात. म्हणून तुळशीच्या रोपाची योग्य ती काळजी घ्यायला हवी. तुळशीची हिरवी पाने अचानक पिवळी पडून गळू लागली तर हे अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून हुशारीने तुम्ही तुमचे पैसे खर्च करावेत. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी तुपाचा दिवा अवश्य लावा. अनेक वेळा असे घडते की तिथे मुंग्या जमू लागतात तुळशीच्या जवळ किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. असे होणे देखील अशुभ आहे. अशा याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातील कोणीतरी व्यक्ती गंभीर आजारी पडणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा गमवावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या जवळ जेव्हाही तुम्ही प्रसाद ठेवाल तेव्हा तो व्यवस्थित उचलून परत बाजूला ठेवा. तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपण नक्कीच मोठ्या संकटांना देखील धैर्याने सामोरे जाऊ शकतो, यामध्ये काही शंका नाही. अगदी थोडक्यात हा व्हिडिओ बनवण्याचा श्रोते हो माझा प्रयत्न होता. प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच माहितीच्या पुढील व्हिडिओत. धन्यवाद.